पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी रत्ना सोनोने घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ। धुळे तालुक्यासह जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका काढणीला सुरुवात। यंदा मक्याचे विक्रमी उत्पन्न येणार असल्याचे शेतकरी समाधानी। नाराजी दूर करीत निवडणुकीत सहभागी होण्याचा माजी आमदार शरद पाटील आणि सतीश महाले यांचा निर्णय। शरद पाटील गोटेंचे तर महाले अग्रवालांचे काम करणार। पंधरा वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहून समस्या सोडविल्या, सलग चौथ्यांदा निवडणुकीत यशस्वी होणार भाजप उमेदवार काशीराम पावरा यांचा विश्वास। धुळ्यात पांझरा नदी किनारी वीर सावरकर पुतळ्याजवळ शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, नागरिकांची मागणी। आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गरम कपडे विक्रेत्यांचे शहरात आगमन, नागरिकांकडून गरम कपडे खरेदीसाठी अजून प्रतिसाद नाही। आता बातम्या विस्ताराने। धुळे तालुक्यासह जिल्ह्यात ज्वारी, बाजरी आणि मका काढणीला सुरुवात झाली आहे। जास्तीच्या पावसाने ज्वारी बाजरीचे नुकसान केले असले तरी मका उत्पादकांना फायदा झाला आहे। यंदा मक्याचे विक्रमी उत्पन्न मिळणार आहे असा आशावाद गरताड येथील शेतकरी किशोर मेड यांनी व्यक्त केला। मळणी यंत्राच्या सहाय्याने मका काढणी होत असल्याने मजुरांना रोजगार मिळाला आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला। कमी पावसामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली। साहजिकच खरीप हंगामात अपेक्षित उत्पन्न हाती येईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता। यंदा अपेक्षित पाऊस झाला परंतु परतीच्या पावसामुळे ज्वारी बाजरी या पिकांचे नुकसान झाले, परंतु मका उत्पादकांना काहीसा फायदा झाला। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धुळे तालुक्यातील तिखी, रानमळा, गरताड या भागात मळणी यंत्राच्या सहाय्याने मक्याची काढणी सुरू आहे। यावेळी गरताड येथील शेतकरी किशोर मेंढे म्हणाले, यंदा शेतकऱ्यांनी मका पिकाची कमी प्रमाणात लागवड केली होती, परंतु पाऊस जास्त झाल्याने मक्याचे विक्रमी उत्पन्न हाती येणार आहे। उत्पन्न अपेक्षित आहे, आता बाजार समितीत देखील अपेक्षित दर मिळावा असा आशावाद शेतकरी किशोर मेड यांनी व्यक्त केला। मका काढणीच्या कामामुळे महिला मजुरांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। माझं राव रितेश महादुर मेड, मी राहणार मावळी, माझा गट नंबर 31 आहे, पिपरी शिवार। मी शेतकरी पिपरी शिवारमधून बोलतो आहे। फर्स्ट टाईम मी आतापर्यंत मक्का टाकला होता, यावर्षी मक्काचं कनिष वगैरे चांगलं होतं आणि बळीराजाने बी चांगली थोडी साथ दिली, टायमाटायमी पाणी वगैरे पडल्यामुळं। आता मक्का वगैरे मला कमीत कमी 1.5 एकर टाकलेला आहे मक्का मीनी, मला 35 क्विंटलच्या आसपास माझा अंदाज वाटते। मला हमी भाव फक्त आता चांगला भेटायला पाहिजे, 2021 आसपास पाहिजे। मागच्या वर्षी गेल्या वर्षी 2200 भाव होता मक्क्याला, यावर्षी भाव थोडा कमी असल्यामुळे थोडं शेतकऱ्यांची चिंता आहे। आम्ही गहू घेतो। किती एकर? आम्ही ते आता 1.5 एकरच करतो। 10 वर्षाच्या काळात विद्यमान आमदारांनी तालुक्यात विकासाची कामे केलीच नाही। आमदारांविषयी नागरिकांमध्ये असंतोष आहे। जनता आमदारांना त्यांची जागा दाखवेलच। यंदा धुळे ग्रामीणमध्ये परिवर्तन होणार। भाजपने राम भदाणेसारख्या तरुण उमेदवाराला संधी दिली आहे। राम भदाणे या संधीचे नक्कीच सोने करतील। भदाणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी केले। महायुतीचे भाजप उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचारार्थ चिंचवार आणि शिरधाणे येथे सभा झाली। याप्रसंगी बहुसंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राघवेंद्र उर्फ राम भदाणे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। भदाणे यांच्या प्रचारार्थ चिंचवार आणि शिरधाणे येथे सभा झाली।
सुरुवातीला चिंचवार आणि शिरधाणे येथे रॅली काढण्यात आली. यात दोन्ही गावातील युवक, महिला, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. महिलांनी उमेदवार भदाणे यांचे औक्षण करून भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की राम भदाणे यांच्या प्रचारासाठी 10 ते 12 दिवसांपासून आम्ही तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहोत. तेव्हा गावागावातील महिला, युवक, शेतकरी, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याचवेळी निवडणूक ऐतिहासिक आहे. गेल्या 10 वर्षात विद्यमान आमदारांनी निष्क्रियतेचा कळस गाठला. विकासाचे कुठलीच ठोस कामे न करता तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. दसऱ्यानंतर तालुक्यातील आदिवासी बांधव रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करतात. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगारासाठी तुम्ही काय केले असा सवालही भाजप नेत्यांनी यावेळी केला. यावेळी भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर. ब्लश किड्सवेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी 15 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत 10 ते 30% सूट देणारा भव्य सेल. ब्लश किड्सवेअर्समध्ये मुलांसाठी फॅशनेबल कपड्यांमध्ये कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टी वेअर फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअरमध्ये भरपूर नाविन्यपूर्ण कपडे. बॉन्ड बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे. मुलांना निखळ आनंद देणारी नाविन्यपूर्ण आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्सवेअरला भेट द्या आणि मुलांसाठी फॅशनेबल कपडे तसेच नाविन्यपूर्ण खेळणी खरेदी करा. पत्ता लक्षात घ्या, विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, पुलवाला चौकाजवळ, आग्रा रोड, धुळे. मोबाईल 99-65-814-814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर,
1854 आग्रा रोड सराफ बाजार जैन मेडिकल शेजारी धुळे. मोबाईल क्रमांक 9374 92485 94051 17895. बोरिसकर माळी बंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, एल जी, वोल्टास, वरपूल, लॉइड, एम आय, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, टी सी एल कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, ए सी, वॉशिंग मशीन, होम थिएटर, एल ई डी टी व्ही खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73874 72220, 97673 42692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किकबॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स. फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स, कार्डिओ, कार्डिओ किकबॉक्सिंग, क्रॉस फिट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. मंडळी नमस्कार. धुळ्यातील सुप्रसिद्ध रॉयल मेन्स वेअर. धुळे शहरात पावलोपावली झालेल्या दुकानांच्या गर्दीत ग्राहकांना खात्रीशीर कपडे किफायतशीर किमतीत देण्यात रॉयल मेन्स वेअर कटिबद्ध आहे. शर्ट, जीन्स, फॉर्मल, अरमानी, टी शर्ट्स, कॅज्युअल कपडे तसेच ब्रँडेड वॉचेस व इतर सर्व ॲसेसरीज. दरवेळी नव्या पिढीसाठी आकर्षक नवीन व्हरायटीज असलेले कपडे, पुरुषांसाठी सर्व प्रकारची कपडे उपलब्ध असलेले धुळे शहरातील एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल मेन्स वेअर. सोहळा कुठलाही असो, रुबाब फक्त तुमचाच. यासाठी एकच खात्रीचं ठिकाण रॉयल मेन्स वेअर, बांबू गल्ली नंबर 4, श्रीराम कॉम्प्लेक्स, राजू भाऊसार फेटेवाले जवळ, धुळे. एकदा अवश्य भेट द्या, कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. रॉयल मेन्स वेअर, धुळे. संपर्क 90 21 28 22 25. धन्यवाद. उत्तम क्वालिटीच्या वस्तू, दर किफायतशीर आणि अपेक्षित सूट फक्त स्मार्ट मध्येच. रोज लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करा. सर्व प्रकारच्या बिस्किटांवर 10% सूट. बोर्नव्हिटा हॉर्लिक बूस्ट खरेदीवर 8% सूट. नेस्ले मॅगी नूडल्सवर 5% सूट. सुहाना मसाला खरेदीवर 20% सूट. बॉडी वॉश, डिश वॉश, डिटर्जंट बार, लिक्विड सोप खरेदीवर 7-50% सूट. हार्पिक, नायझॉल आणि इतर फ्लोअर क्लीनरवर 7-50% सूट.
कॅडबरी किटकॅटच्या किमतीवर 5% सूट, सर्व प्रकारच्या तुपावर 5% सूट, खाद्यतेल किफायतशीर दरात, चहा कॉफीवर 5-15% सूट, टूथपेस्ट खरेदीवर 8-25% सूट, मधाच्या खरेदीत 10% सूट, सौंदर्य प्रसादने हेअर केअर डिओ परफ्यूम खरेदीवर 8-50% सूट, सॅनिटरी पॅडवर 10%, तर हिमालया बेबी प्रॉडक्टवर 20% सूट, डायपर पॅन्टच्या किमतीवर 10-25% सूट, पूजापाठ साहित्य खरेदीवर 10-50% सूट, स्टेशनरीसाठी 10%, वयांसाठी 25%, पुस्तक कव्हर खरेदीवर 30% सूट, सेलो कंपनीच्या कप सेटवर 25% सूट, सर्व प्रकारची प्लास्टिक भांडी, खेळणी, कापडी खेळणी, पर्स, रेनकोट, छत्री किफायतशीर दरात, विविध कंपन्यांच्या बिस्किट, नूडल्स, साबण, सौंदर्य प्रसाधनाच्या ग्राहकांसाठी बाय वन गेट वन फ्री, अर्थात एक खरेदी करा एक मोफत मिळवा. किफायतशीर खरेदीसाठी आजच भेट द्या येस मार्ट, इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर, दत्त मंदिर चौका पुढे, देवपूर धुळे. मोबाइल 90-280-69-393. उत्तम दर्जाचे दूध दही खरेदी करायचे असो की निवांत बसून मावा गुलकंद पिस्ता मँगो कुल्फीचा आस्वाद घ्यायचा असो, सर्वांची पसंती नि उत्कर्ष दूध डेअरी. दुग्धजन्य पदार्थांबरोबरच निरनिराळ्या प्रकारची दर्जेदार मिठाई मिळण्याचं विश्वासपात्र ठिकाण. प्रशस्त जागेत बसून मिठाईचा आस्वाद घ्या किंवा घरी येणाऱ्या अतिथींसाठी मिठाई खरेदी करा. कचोरी, समोसा, खमन, दाबेली, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडा कचोरी, चटकदार भेळ खरेदी करा. अमोल, वारणा, चितळे श्रीखंडाबरोबरच उत्कर्ष डेअरीचे स्पेशल श्रीखंड देखील खरेदी करा. मलईदार श्रीखंड, बासुंदी, पनीर, गुलाबजाम, कालाजाम, मैसूरपाक, मोतीचूर लाडू, काजू कतली, पेढे, कलाकंद, अंजीर बर्फी, गुलकंद बर्फी, मावा बर्फी, पिस्ता बर्फी, हे सारे कमी साखरेचे मिळतील. तेव्हा डायबिटीज असणाऱ्यांसाठी सणवार होतील गोड. एकदा अवश्य भेट द्या उत्कर्ष डेअरी, प्रमोदनगर, सेक्टर 2, तुळशीरामनगर स्टॉप जवळ, देवपूर धुळे. मोबाईल 99-212-31-163. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. विधानसभा लढविण्याची प्रबळ इच्छाशक्ती असलेले माजी आमदार शरद पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे सतीश महाले यांनी माघार घेतली. पक्षनेत्यांनी धुळ्यातून महाविकास आघाडीतर्फे अनिल गोटे यांना उमेदवार केले, त्यामुळे नाराज झालेल्या शरद पाटलांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. तर वाटाघाटीत धुळे शहर मतदारसंघाची जागा भाजपला गेल्यामुळे शिंदे गटाचे सतीश महाले यांनी मताची विभाजन होऊ नये अशी भूमिका घेत माघार घेतली. माजी आमदार शरद पाटील गोटे यांच्या प्रचारात तर सतीश महाले भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत, प्रसारमाध्यमांना तशी त्यांनी माहिती दिली. धुळे शहर मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीतर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक होते. यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार शरद पाटील प्रयत्नशील होते. परंतु वाटाघाट्याची प्रक्रियेत शिवसेनेच्या नेत्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांना पक्षात निमंत्रित करून उमेदवारी बहाल केली, त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारीची अपेक्षा करणाऱ्या शरद पाटलांसह सुशील महाजन, महेश मिस्त्री नाराज झाले. यातील महाजन यांनी 2 दिवसांपूर्वीच पक्षासोबत राहून गोटे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शरद पाटील यांनी नाराजी दूर करीत महायुतीचे उमेदवार गोटे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. अक्कलपाडा धरणातून धुळे शहराला नियमित पाणी मिळावे, धुळ्यात कृषी विद्यापीठाची स्थापना व्हावी, धुळ्यातील लहान लहान व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना व्यवसायासाठी जागा देण्यात यावी अशा माझ्या मागण्या आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर गोटे यांनी त्यासाठी प्रयत्नशील राहून सहकार्य करावे अशी अपेक्षा शरद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. म्हणून आज या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि माझे 3 प्रस्ताव आमचे जे विद्यमान उमेदवार आहेत ज्यांचे मशालच्या चिन्हावर उभे असणारे महाविकास आघाडीचे ते आदरणीय अनिल गोटे यांच्याकडे माझे 3 प्रस्ताव मी मांडलेले आहेत. कृषी विद्यापीठ त्यांनी निर्माण करण्यासाठी कष्ट करावे, विधानसभेमध्ये हा प्रश्न हक्काने लढवावा, धुळे शहरातल्या हॉकर्सचं पुनर्वसन करण्यासाठी जी संघटना मी गेली अनेक वर्ष चालवतो आहे, 9,000 हॉकर्स आहेत, त्यांचं सुयोग्य वेगळ्या विभागामध्ये पुनर्वसन करावं, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी संधी द्यावी आणि जे अक्कलपाडा धरण मी महाप्रयासाने पूर्ण केलेलं आहे त्या धरणाचं 2 TMC पाणी हे शहरासाठी राखीव आहे, त्या पाण्याचं थेंबन थेंब नियोजन करून उर्वरित पाणी
शेतीसाठी देण्याकरता या शहरामध्ये पाण्याचा थेंब थेंब वाचून माय माऊल्यांना दररोज पाणी द्यावं या तीन मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्याचा आणि शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्त्याची भूमिका या निवडणुकीत बजवण्याचा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अनिल गोटेंना पहिला आमदार धुळे शहरातला हा वंदनीय बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे तो आमदार बनवण्याचा संकल्प आज मी या ठिकाणी जाहीर करतो. धुळे शहरातून शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून सतीश महाले यांनी प्रयत्न केले, परंतु महायुतीत धुळ्याची जागा भारतीय जनता पक्षाला देण्यात आली, त्यामुळे अखेरच्या दिवशी सतीश महाले यांनी उमेदवारी मागे घेत भूमिका स्पष्ट केली. पक्षाचे एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची कुठल्याही पातळीवर मानहानी होऊ नये, मतांचे विभाजन होऊ नये यासाठी मी माघार घेऊन महायुतीचे भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या प्रचारात सहभागी होणार आहे, अशी माहिती महाले यांनी यावेळी दिली. परंतु जर जागा शिवसेना पक्षाला सुटली नाही तर या ठिकाणी बंडखोरी करायची, कुठला तरी चुकीचा पाऊल उचलायचा आणि महायुती या घटक महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारांशी प्रतारणा करायची, त्यांना कुठेतरी मान खाली घालण्याची वेळ आणायची, अशा पद्धतीचं कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. आणि मागील कालखंडामध्ये जे हिंदू मतांचं विभाजन होऊन MIM या कट्टरवादी पक्षाचं या ठिकाणी जे नेतृत्व धुळे महानगरावर लादलं गेलं ते पुन्हा या धुळे महानगरामध्ये मतांचं विभाजन होऊन MIMचा आमदार या ठिकाणी निवडून येऊन धुळेकर जनतेच्या मानगुटावर बसण्यासाठी आपण कारणीभूत ठरू नये म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय अनुपय्या अग्रवाल यांच्या प्रचाराला आजपासून आम्ही सर्व पदाधिकारी महायुती धर्म पाळून प्रचाराला जोमाने लागणार आहोत. गेल्या 15 वर्षात नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे नेते आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही शिरपूरची जनता मला प्रतिसाद देईल असा आत्मविश्वास भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यांनी व्यक्त केला आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर पावरा यांनी शिरपूर येथील बालाजी मंदिर आणि खर्दे येथील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचाराची सुरुवात होत असताना महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर एका वाहनात 70 लाख रुपये आढळले, त्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीतील माघारीची मुदत 4 नोव्हेंबरला संपली, त्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. शिरपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यंदा चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्यावेळी बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आवाहन दिले होते. यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत जितेंद्र ठाकूर यांनी काशीराम पावरा यांच्यासमोर उमेदवारी केली आहे. शिरपूर येथील बालाजी मंदिर आणि खर्दे येथील दत्त मंदिरात जाऊन काशीराम पावरा यांनी विजयासाठी साकडे घातले. नारळवाडहून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अमरीशभाई पटेल, भाजपचे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेनभाई पटेल, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक मोहन पाटील, विजयसिंग गिरासे, दिलीप लोहार, महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता देवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. विकास कामे आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यात सक्रिय असल्याने मला चौथ्यांदा विजय मिळेलच असा विश्वास काशीराम पावरा यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत असतानाच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर शिरपूर तालुक्यात एका वाहनात 70 लाख रुपये सापडले. सांगवी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी केली जात आहे, तेव्हा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात हे पैसे आढळले. या प्रकरणी चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पैसे कोणाचे, कोणाकडे आणि कोणत्या कामासाठी पोहोचविले जात होते याची माहिती घेत असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. आज सायंकाळी आम्हाला शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आमची MP बॉर्डर असल्यामुळे सेंदवा शहराकडून महाराष्ट्रात एक संशयास्पदरित्या एक गाडी मिळून आली
आणि तिला आम्ही तिच्यात प्राथमिक माहिती अशी मिळाली होती की तिच्यात कॅश आहे, त्याच्यामुळे त्या वाहनाला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं होतं. आणि सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर यांना तसंच माननीय पोलीस अधीक्षक सो यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देऊन त्याच्यानंतर FST पथक या ठिकाणी बोलून पंचांसमक्ष सविस्तर आम्ही पंचनामा केला आहे. आणि त्या पंचनाम्यामध्ये साधारण 70 लाख रुपये हे या ठिकाणी मिळून आलेले आहे. 10 लाखापेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यासाठी सध्या कायदेशीर परवानगी नसल्यामुळे आम्ही ती सगळी जी रक्कम आहे ती जप्त करून आणि पुढील योग्य कारवाईसाठी पाठवत आहोत. तो सगळा चौकशीचा भाग आहे. सध्या MP पासिंगची गाडी आहे, इनोवा क्रिस्टा गाडी आहे, आणि त्याचा मालक आणि त्याच्यातली जी रक्कम आहे ती कोणाची होती किंवा काय याचा सगळा पुढे तपास आम्ही करत आहोत. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँकेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषणयुक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीम सह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाइन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेह संमेलन, साखरपुडा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल, आबासाहेब RR पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गरी नंबर 6, पावळा रोड, धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-316-37-171 आणि 90-316-47-171. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्स मध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन.
अपोलो एनएक्स मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो एनएक्स, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचे आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटर कडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच. ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स. कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वकीयांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या वाळके बंधूंचं जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22-52-93. अल्पशा विश्रांती नंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पांझरा नदी किनारी असलेल्या वीर सावरकर पुतळ्याजवळ वाहतुकीची नेहमीच कोंडी असते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. देवपुरात शहरात येण्यासाठी या पुलाचा उपयोग होतो. तसेच शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईच्या, शहादा आणि नंदुरबार या शहरातून येणारी वाहने देखील याच मार्गाने शहरात येतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होते. धुळे शहरातील वाहतूक कोंडीचा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पांझरा नदी धुळे शहराचे विभाजन करते. पांझरा नदीच्या दक्षिणेकडे मूळ शहर असून उत्तरेकडे विस्तारित शहर आहे.
देवपूर आणि शहराला जोडण्यासाठी पांझरा नदीवर सावरकर पुतळ्याजवळ पूल उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि शहरात येणाऱ्या बससाठी थांबा दिला आहे. साहजिकच प्रवाशांना सोडविण्यासाठी किंवा तेथून इतरत्र नेण्यासाठी रिक्षा देखील याच ठिकाणी थांबतात. प्रवासी वाहतूक होत असल्याने येथे खासगी वाहने देखील उभी राहतात, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी शिस्तीचे पालन होणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गरम कपडे विक्रेत्यांचे धुळे शहरात आगमन झाले, मात्र नागरिकांकडून गरम कपडे खरेदीसाठी प्रतिसादच नाही. आगामी काळात गारवा निर्माण झाला की गरम कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होईल, असे तिबेटियन विक्रेत्यांनी सांगितले. या ठिकाणी 300 रुपयांपासून 3000 रुपये किमतीचे गरम कपडे उपलब्ध आहेत. दरवर्षी दसरा सणानंतर वातावरणात गारवा निर्माण होतो, परंतु यंदा परतीचा पाऊस लांबला, त्यामुळे थंडीचे आगमन देखील उशिरा झाले. गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे शिवाजी हायस्कूलच्या परिसरात तिबेटियन विक्रेते गरम कपडे घेऊन स्थिरावले आहेत. महिला पुरुष आणि शाळकरी मुले डोळ्यासमोर ठेवून तिबेटियन विक्रेत्यांनी आकर्षक गरम कपडे विक्रीसाठी आणले आहेत, पण अद्यापही अपेक्षित गारवा नसल्याने ग्राहक फिरकतच नाही. पण येणाऱ्या काळात गारठा वाढेल आणि गरम कपड्यांची विक्री होईल, असे तिबेटियन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे 300 रुपयांपासून 3000 रुपये किमतीचे गरम कपडे उपलब्ध आहेत. ऑक्टोबर मतलब सेप्टेम्बर 25 के जगह तक ये आ जाते हैं, क्योंकि अक्टूबर 19-20 में हमेशा ये दुकान जो है तैयार हो जाते हैं. और इसमें हमारे इसमें 12 परिवार है, परिवार 12 परिवार में से तकरीबन एक एक परिवार में 3-3 आदमी तो है, तकरीबन 52 आदमी कुछ है. फिर हमारे इसमें सबसे अच्छा क्या है कि इसमें हर किस्म का स्वेटर मिलता है, हर वराइटी का है, सिर्फ ऊपर के ही है स्वेटर. स्वेटर मतलब बहुत अच्छे है यहाँ पर, जितना मतलब ऐसे ऐसे नहीं कि बर्गेनिंग सिस्टम नहीं है हमारा, जो भी रेट है बिल्कुल सही है, रिजनेबल रेट भी है. ऐसे नहीं कि किसी को ज़्यादा किसी को कम, सीजन के मुताबिक ऐसे कुछ भी नहीं है. जो भी है रिजनेबल रेट है, शुरू से लेकर अभी तो वही रेट है. अभी इसमें तो अभी चीज़ के ऊपर निर्भर है ना, मतलब अभी छोटा से छोटा मतलब 200 से 180 मतलब 1000 या 1700 तक इतना तक मतलब. अभी इस पर थोड़ा मतलब है कि बारिश की वजह से थोड़ा मेरे उम्मीद तो है मतलब थोड़ा ठंड बढ़ेंगे करके पहले साल के हिसाब से, क्योंकि यहाँ का जो जयपुर की जो नदी जो है वो भी काफ़ी भरा है, हमें थोड़ा उम्मीद तो है. लेकिन हर साल हम क्या करते हैं जनवरी 20 में मतलब ये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ. धुळे तालुक्यासह जिल्ह्यात ज्वारी बाजरी मका काढणीला सुरुवात, यंदा मक्याचे विक्रमी उत्पन्न येणार असल्याचे शेतकरी समाधानी. नाराजी दूर करीत निवडणुकीत सहभागी होण्याचा माजी आमदार शरद पाटील आणि सतीश महाले यांचा निर्णय. शरद पाटील गोटेंचे तर महाले अग्रवालांचे काम करणार. पंधरा वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहून समस्या सोडविल्या, सलग चौथ्यांदा निवडणुकीत यशस्वी होणार भाजप उमेदवार काशीराम पावरा यांचा विश्वास. धुळ्यात पांझरा नदी किनारी वीर सावरकर पुतळ्याजवळ शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, नागरिकांची मागणी. आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गरम कपडे विक्रेत्यांचे शहरात आगमन, नागरिकांकडून गरम कपडे खरेदीसाठी अजून प्रतिसाद नाही. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोवर नमस्कार.
पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।